माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की अख्ख्या फिल्ममध्ये तुम्ही हा वीग नका लावू. मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्हालाच वीग लावायची हौस होती थोडी. वीग गरजेचा आहे. स्क्रिप्ट वाचले तुम्ही? सर मीच लिहिलंय. ते ठीक आहे, वाचले का पण? कॅरेक्टर स्टडी केलंय माझं, मी केलेलं आहे. ओ, अनेक फिल्म्स केल्यात मी, कळलं का? असं नसतं माझं. मी व्यवस्थित कॅरेक्टर स्टडी केलं, त्याच्यानंतर मला कळलं की वीग गरजेचं आहे म्हणून मी वीग लावलेला आहे. सर खरंच हेच कारण आहे? नाही. आपला लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा दर रविवारी धमाका घेऊन आपल्या भेटीला येतोय. या आठवड्याला सुद्धा या लाडक्या मंचावर अनेक एकापेक्षा एक स्किट सादर होणार आहेत आणि हे सगळे विनोदवीर कॉमेडीचा धमाका घडणार आहे. कसा असणार आहे हास्य जत्रेचा रविवार आणि कशी असणार आहे रविवारची हास्य जत्रा, त्याची एक खास झलक फक्त तुमच्यासाठी. परवा आपण एका मुलीच्या घरी गेलो होतो, त्या मुलीच्या आईला ह्यांनी काय विचारलं, तुम्हाला हनीमूनला कुठे जायला आवडेल? मुलीच्या आईला असं विचारतात? अहो कन्फ्युजन झालं असेल ना त्याचं. हा पप्पा, मला तीच मुलगी वाटली. अशी कशी वाटली ती मुलगी? अशी कशी वाटली? आता झालं कन्फ्युजन, त्यात काय एवढं? मम्माचं नव्हतं झालं? काय झालं होतं? तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमाला मम्माला आधी तुम्ही मुलाचे आजोबा वाटला होतात. बापरे, वाटला होतात की नाही? नको रे नको, ती आठवण करून संगावर काटा येतो. पण मला कळत नाही मम्मा, पप्पा जर तरुणपणी सुद्धा असे दिसायचे तर तू हो का म्हणालीस? अरे शेंडी नसती तरी नारळ विकत घेतोस की नाही आपण? चला आता उशीर झालाय, आता सांगेल तसं सांगितलं तर सगळी सूचना पाळायचं सांगून ठेवतो. तुम्ही आणि चिडचिड करू नका. चिडचिड करत नाहीये. काय ते एकाच पद्धतीने वाजवा ना, टुंग टुंग नाही तर पुच पुच. सुरुवातीलाच इतकं व्हेरिएशन द्या. थांबा जरा. अग बाई शिवाली, पाहुणे आले वाटत. आज आमच्या घराची बेल वेगळीच वाजते. नाही अग बाई, या. नमस्कार 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 नमस्कार. या 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 या. आम्ही चौघुले. हो हो. हा हा, काय करताय? नको ना, विवाह मंडळाच्या रेफरन्सनी आम्ही आलेलो आहे. म्हणजे काय? अहो असं काय, ओळखलं मी तुम्हाला, केव्हापासून तुमचीच वाट पाहत. बसा ना, बसा 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 बसा. नमस्कार नमस्कार. आम्ही चौघुले. मी समीर चौघुले. गेली 38 वर्ष पालिकेच्या वॉटर डिपार्टमेंट मध्ये चीफ अकाउंटंट आहे. 38 वर्ष नोकरी केली बरं का मी. 38 वर्ष. छान आहे छान आहे. या या माझ्या ह्या हे हे माझी बायको माझी बायको रसिका. नमस्कार. हा माझा नाईलाज. मुलगा मुलगा. हा माझा मुलगा ओंकार. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? आई आई आहे ती आई आहे. हा तुझा प्रॉब्लेम आहे, लक्षात आलं का तुझ्या? एकदा ना तुझी रेंज ठरव काय आहे ती. अरे मी ओळख करून द्यायची विसरलो. बाय द वे मी खांडेकर. नागराज खांडेकर. आणि ही माझ्या बरोबर इथे राहते. बायको सांगायला लाज वाटते. बायको सांगायला लाज वाटते. मी सांगते. नमस्कार बाई. हा मी यांची बायको धर्मपत्नी रागिणी नागराज खांडेकर. 15 वर्ष झाली लग्नाला, 3 पोरं आहेत, मोठा पुढं. बघा 3 मुलं झाली आहेत वाटत. फुल मेंटेन. अजिबात वाटत नाही. तुम्ही 3 पोराचे बाप म्हणजे काय रे सख्या? आपल्याकडे ते येतात त्यांच्यासारखी दिसत नाही. खांडेको काय होतंय तुम्हाला? बाईक काय चाललं तुमचं? तसं बोलती ती खांडी. अगं मग बरं आहे ना, तू कधी बोलली आहेस आपला भाया खांडेकर हे करा खांडेकर तेवढ्या प्रेमाने बोलतात बाई. काय मग खांडेकर बाई नको. वैता बघा ती बायाची जशी काही वर चिपकवून ठेवली आहे. नाक तर एवढं फिंजारलंय का आपण फाटल. आधी आपलं नाक बघायचं. माझ्या नाक माझ्या नाक नाही म्हणलं वा. काय करता तुम्ही?
काय करूया बोला ना, आता विचारताय कामाचं कामाचं विचारताय मी हे मी मीडिया सेक्टरमध्ये काम करतो आणि हेल्दी प्रोडक्ट्सचा माझा बिझनेस आहे, म्हणजे दिवसभराच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि ते हेल्दी प्रोडक्ट सकाळी पोहोचवण्याचं काम आहे माझं. पेपराची लाईन टाकतात, पेपरचा धंदा आहे आमचा. सॉरी सर, हां म्हणजे सर सॉरी आता झाली चूक, पण सर माझी पहिल्यापासूनची इच्छा होती की अख्ख्या फिल्ममध्ये तुम्ही हा वीक नका लावू. मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्हालाच वीक लावायची हौस होती थोडी. वीक गरजेचा आहे. स्क्रिप्ट वाचले तुम्ही? सर मीच लिहिले. ते ठीक आहे, वाचले का पण? कॅरेक्टर स्टडी केलंय माझं, मी केलेलं आहे. ओ अनेक फिल्म्स केल्यात मी, कळलं का? असं नसतं माझं, मी व्यवस्थित कॅरेक्टर स्टडी केलं, त्याच्यानंतर मला कळलं की वीक गरजेचं आहे म्हणून मी वीक लावलेला आहे. सर खरंच हेच कारण आहे? नाही. कुणाला सांगायचं नाही नाही. हा तू आहे ना गौरव मोरे, आमच्या हास्य जत्रेमधला, त्याच्या बरोबरचे सीन आहेत ना, त्याला भरपूर केस आहेत आणि मला अजिबात कमी आहेत मला, म्हणजे तर ते त्याच्या बरोबर सीन असताना हे असं दिसत, म्हणजे प्रॉब्लेम होतो, एकदम जर्की हे होतं म्हणून मी हे केलंय. नंतर तो तिकडे मग स्किटमध्ये घेऊन घेऊन ना हे ऍक्च्युली कारण आहे. हे नाही नाही हे नाही, मी स्क्रिप्ट वाचलेली आहे, मला असं वाटलं की गरजेचं आहे विक तर गरजेचं आहे. आता सर तुम्ही सिनियर आहात, कॉम्प्रोमाइज मी करत. बरोबर, म्हणजे तुम्हाला कॅरेक्टरचा अभ्यास जास्त माहिती सर, असू शकतं. येस येस सर, हरकत नाही, आपण शूटिंगला सुरुवात करूया. येस गौरव, समीर सर आलेत. हाय दादा. काहीतरी वेगळंच पकडलं आहे आज. हो नेहमीच असं करतो, सर एक सांगतात हा वेगळंच पकडतो काहीतरी. तर कशी वाटली तुम्हाला रविवारची हास्य जत्रा आणि कोणतं स्किट जास्त आवडलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.